दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांचा वाढदिवस अतिशय जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे यावेळी नाशिक का खासदार कैसा हो, दिनकर अण्णा जैसा हो अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। सातपूरच्या शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय यावेळी गर्दीने तुडुंब भरले होते। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच दर 4 वर्षांनी येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनकर अण्णा पाटील यांच्या समर्थकांनी नाशिक लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। दरम्यान दिनकर अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ आणि ब्रह्मवृंद असा तिहेरी संगमात हा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे दिनकर अण्णा पाटील यांची धर्मपत्नी लता पाटील यांनी प्रारंभी दिनकर पाटील यांचे औक्षण केले। यावेळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत या सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। तसेच दिनकर अण्णा पाटील यांना आपले कुटुंबीय ज्येष्ठ बंधू शिवाजीराव पाटील, विष्णू नाना पाटील तसेच कैलास पाटील, अमोल पाटील, ॲडव्होकेट गोकुळ पाटील, यश कटाळे, ज्योती पाटील व इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। तसेच साधू महंतांच्या आशीर्वादाने व हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत दिनकर पाटील यांचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा करण्यात आल्याने यावेळी दिनकर अण्णा पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। निवडणुकीबद्दल आपण सर्व जाणतात। आज तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे लोकसभेचे हे शिवधनुष्य मी उचलतो ते फक्त आणि फक्त आपल्या भक्कम पाठबळावर। आपले सहकार्य आणि प्रेमाच्या जोरावर आपला प्रभाव घडविला, सर्वताने विकसित केला, तसं मला नाशिक नव्याने घडवायचा। आरोग्य, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, क्रीडा, संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रात नवा बदल घडवत नाशिक मला देशाच्या नकाशावर आणायचा आहे। मला कल्पना आहे, हे अवघड आहे पण खात्री आहे, अशक्य अजिबात नाही। पाठीशी जर आपणासारखी जीवाभावाची माणसं त्यांचं प्रेम सोबत तर काहीच अवघड नाही, खरं आहे का? माझ्याबरोबर कोण कोण राहणार आहे हातवर करा बरं, लोकसभेला म्हणतो बर का? धन्यवाद। आज तुम्हा सर्वांचं इतकं प्रेम पाहून मनात आलं, देवाने मला एक दिवस आधी किंवा एक दिवस उशिरा जन्माला घातला असत तर दरवर्षी मी तुमच्या प्रेमाच्या वर्षावात नाहू शकलो असतो। आजचा अनुभव प्रत्येक वर्षी घेऊ शकलो असतो, अर्थात जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही, हातात आहे ते सचोटीने चांगले काम करणं, अडचणीत असलेल्यांना मदत करणं, आपल्या शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत आपला वाटा उचलणं, हे काम 40 वर्षापासून मी सचोटीने करत आलो। धार्मिक आचरण आणि निरोधी जीवन जगत आलो। माझ्या वाढदिवसाच्या या दिवशी आपण सर्व आलात, खूप बरं वाटलं, आपल्या प्रेमाची खात्री होती, प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मन भरून गेलं। आजच्या या दिवशी आपणास वचन देतो,
जसा प्रभाग घडवला अगदी तसंच आपलं नाशिक घडवेल. खात्री आहे माझ्या नाशिककरांचं प्रेम मला दिल्लीपर्यंत नक्कीच पोहोचवेल. तो दिवस दूर नाही. लवकरच पुन्हा जम्मू आपण आनंदाच्या त्या दिवशी इथल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक घरात मनामनात आपल्या विजयाचा गुलाल उजळू. या ठिकाणी दादासाहेब विजाते या ठिकाणी. तसेच यावेळी नाशिक का खासदार कैसा हो दिनकर अण्णा जैसा हो या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.